तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून तळलेले मोदक बनवण्याची रेसिपी। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, मीठ घेतलंय चवीनुसार, 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलंय आणि 1/2 वाटी साखर घेतलेली आहे। मी आता ताटामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेते। 2 वाटी पीठ घेतलंय मी, चवीनुसार मीठ। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। घट्ट पीठ मळून घेतलंय, याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आपण सारण तयार करून घेऊ। खोबरं घेतलंय मी, 1/2 वाटी साखर, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं सारण तयार आहे। 15 मिनिटं झालेत, आपलं पीठ व्यवस्थित भिजलंय, याला मी मऊ करून घेते एकदा। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। या पद्धतीने मी बनवून घेतलाय गोळा, याला मी पीठ लावून घेतलंय, याला लाटून घ्यायचं आहे एकसारखं। या पद्धतीने मी बनवून घेतलंय, जास्त जाडही नाही ठेवली आणि जास्त पातळी नाही बनवली। आता आपण पारीला काळ्या पाडून घेऊ। या पद्धतीने बोटाने आपल्याला काळ्या पाडून घ्यायच्या। एक बोटाचं अंतर ठेवून या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या। या पद्धतीने मी सगळ्या कळ्या पाडून घेतल्या। आता यामध्ये सारण भरून घेऊ। दोन चमचे सारण मी यामध्ये भरलंय। हे आता असं फिरवत जुळून घ्यायच्यात कळ्या आपल्याला। आणि आपला मोदक तयार आहे। या पद्धतीने सगळे मोदक बनवून घेतले। मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलंय। आता यामध्ये मोदक सोडून घेते। मी गावरान तूप वापरलेलं आहे, त्यामुळं मोदकाची टेस्ट खूप छान येते। कमी गॅसवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। मोदक तळलेला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन झाले। याला मी आता काढून घेते। तर आपले गव्हाचे पिठाचे तळलेले मोदक तयार आहेत। एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनून तयार होतात। एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।